नमस्कार, मी पूर्वा। आपण पाहतात PM न्यूज मराठी। बातमी आहे खोपोलीच्या राजकारणाला एक नवीन वळण देणारी। सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम पाहायला मिळत आहे आणि या धामधुमीत राजकीय धुरळा उडालेला दिसत आहे। खोपोली शहराची नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय मंडळी या नवरात्र उत्सवानिमित्त मतदारांशी जवळीकता साधताना दिसत असून शहरातील एक कूल माइंडेड युवा नेता अर्थातच कुलदीपक रामदास शेंडे यांनी शहरातील जवळपास सर्वच नवरात्र मंडळांना भेट देत वेगळीच हवा निर्माण केली असून आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ते तयारीला तर लागले नाहीत ना, असा प्रश्न विचारला जात आहे। पाहूयात कुलदीपक शेंडे यांचा नवरात्र मंडळ भेटीचा धावता आढावा। खोपोलीच्या राजकारणात शेंडे घराण्याला खूप महत्त्व आहे। एकेकाळी रामदास शेंडे यांनी खोपोलीचे नगराध्यक्षपद भूषवले आहे, तर त्यांचे चिरंजीव एक वेळ उपनगराध्यक्ष तर सध्या विद्यमान नगरसेवक आहेत। खोपोली नगर परिषदेची निवडणूक लवकरच जाहीर होऊ शकते व यावेळी निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून येणार असल्याने सध्या काही काळ राजकारणापासून अलिप्त असलेले रामदास शेंडे खोपोलीच्या राजकीय पटलावर नवीन सारीपाट मांडण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। रामदास शेंडे किंग मेकर म्हणून ओळखले जातात। येणाऱ्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी ते त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव कुलदीपक शेंडे यांना उतरवणार हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे। कुलदीपक शेंडे राष्ट्रवादीचे नगरसेवक असले तरी ते मागील काही काळ पक्षात नाराज आहेत, त्यामुळे ते दुसऱ्या म्हणजे शक्यतो शिवसेना शिंदे गटात जातील अशा चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहेत। सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम आहे आणि हा सण म्हणजे मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी फार मोलाचा ठरतो। म्हणूनच की काय रामदास शेंडे व त्यांचे दोन्ही चिरंजीव म्हणजे कुलदीपक शेंडे व केतन शेंडे आपल्या कार्यकर्त्यांसह खोपोलीतील जवळपास सर्वच नवरात्र उत्सवाला भेटी देत आहेत। दुर्गा मातेची आरती करून आशीर्वाद घेत आहेत। ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची वाच्यता कुलदीपक शेंडे माध्यमांना जरी करीत नसले तरी विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार कुलदीपक शेंडे हे शिंदे गटात प्रवेश करून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवतील आणि त्यासाठी त्यांनी जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे। कुलदीपक शेंडे हे कूल माइंडेड युवा नेते म्हणून ओळखले जातात। वेळ आल्यावरच शेंडे पितापुत्र आपले पत्ते ओपन करतील हे नक्की। पाहूयात कुलदीपक शेंडे यांचा नवरात्री उत्सवानिमित्त गाठी भेटीचा थोडक्यात आढावा। PM न्यूज मराठी खोपोली। दर्जेदार बातम्या आणि अनेक विशेष सदर आम्ही आपल्याकरता घेऊन येत आहोत। आपल्या चॅनलवर सर्वप्रथम बातमी पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईबचे बटनवर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका।